केंद्रीय संस्था यामधील रक्तदाब याविषयी माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम रक्तदाब म्हणजे काय? तर हृदयाच्या अकुंचन प्रसरणाच्या वेळेस धमन्यामधील प्रवाह हा सतत प्रवाही ठेवला जातो. अकुंचनामुळे धमन्यामधील भिंतीवर दाब पडतो आणि या दाबालाच रक्तदाब म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, मग सिस्टॉलिक दाब म्हणजे काय? तर हृदयाच्या अकुंचनाच्या वेळेस जो दाब नोंदवला जातो त्या दाबाला सिस्टॉलिक दाब असं म्हटलं जात. त्यानंतर डायस्टोलिक दाब. तर डायस्टोलिक दाब म्हणजे काय? तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळेस जो दाब नोंदवला जातो त्या दाबाला डायस्टोलिक दाब असं म्हटलं जात. तर विद्यार्थी मित्रांनो, निरोगी माणसाचा रक्तदाब हा 120-80 मिलीमीटर ते 149-189 मिलीमीटर इतका असतो. पहा, आता हा जो रक्तदाब आहे तर हा रक्तदाब एका यंत्रानं मोजला जातो. कुठलं यंत्र आहे बरं ते? तर स्पेगो मॅनोमीटर नावाचं जे यंत्र असतं, तर या यंत्रामार्फत आपला रक्तदाब जो आहे हा मोजला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, मग उच्च रक्तदाब म्हणजे काय? तर साधारण रक्तदाबापेक्षा जर दाब जास्त असेल तर त्या रक्तदाबाला उच्च रक्तदाब असं म्हटलं जात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की एक व्यक्ती एकावेळी किती रक्त देऊ शकते? तर एक व्यक्ती एकावेळी 350 मिलीलिटर एवढे रक्त देऊ शकते. आणि हे 350 मिलीलिटर रक्त पुन्हा 24 तासामध्ये तयार होत असते. बघा, 18 वर्षावरील व्यक्तीही वर्षामधून 3 ते 4 वेळेस रक्तदान करू शकते. तर अशा प्रकारे आता आपण रक्तदाब याविषयी माहिती अभ्यासलेली आहे.